to be or not to be? That is the question. जगावा कि मरावा हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरमला चार आनंदानं, कि फेकून द्यावं या देहास लखतर त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्या चारडोहामध्ये, आणि करावा सर्वांचा शेवट माझा तुझा याचा आणि त्याचा सुद्धा. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधी. पण त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागलं तर इथंच मेघ आहे. नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून आम्ही सहन करतो हे जुनं जागेपण, सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार, अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या सत्वाची विटंबना, आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेनं आमच्याच मारेकऱ्यांच्या दाराशी. विधात्या तू इतका कठोर का झालास? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात, आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस. मग विस्कटलेल्या या हाडांचे सापळे घेऊन हे करुणा करा, आम्ही थेरडली कुणाच्या पायावर डोका आदळायचं रे. हे स्वर्गस्थ शक्तीनो, त्या खडकाची अभेद्यता माझ्या मनाला, मला दान करा फक्त सहनशीलतेच. राम गणेश श्रीपादराव काकासाहेब अण्णासाहेब विजयराव मामासाहेब एकापेक्षा एक भयानक. प्रेक्षकांच्या अश्वांवर आपल्या दुःखाचं पीक काढणारे अघोरी माणसे, काळी साळून त्याच्या कातडीनं कागदावर अक्षर कोरणारी जमाती नवशेष झाले. याने भरली ही पिशाचासारखी पात्र माझ्या या देहामध्ये. सुधा करा तळी रामा अथेल्लो सीझर हेनरी बेक. अरे कुठे वळचणीला जाऊन बसला रे? हरामानो तुमच्या कागदी दुःखाला आयुष्यभर मी माझ्या प्राणाची भुंकर घालून सजवलं, आभाळा एवढं मोठं केलं, आता माझं काय रे? माझंही दुःख तुमच्या इतकं असलंय. धारधार सुरा होऊन काळी चिरतय तरी खुंटा एवढंही वाढेना. तुमच्या आतण्याची उंची गाठायला माझा अजून कोणता अपमान व्हायला पाहिजे ते तरी सांगा. दुर्वा सगळं निरर्थक आहे. दया दाखवा म्हणून हा जुलियस सीझर कुणाची प्रार्थना करीत नाही, आणि कोणी प्रार्थना केली म्हणून त्याला क्षमा करीत नाही. दूर व्हा. आता या लथाकणाऱ्या आकाशात अढळपण मिळवायचंय रूपासारख, ज्या गणित माणसाच्या दुनियेत मिळवलं होतं जुलियस सीझरला, आणि तो मी आहे. जो आपल्या जागी ठामपणे उभा आहे तो मी आहे, जुलियस सीझर. मी आहे प्रतापराव, मी अथेल्लो सुधाकर आणि हॅम्लेट, आणि मी आहे गणपत रामचंद्र बेलवलकर नटसम्राट. सारे महापुरुष माझ्या या देहाच्या शमियान्यात राहायला आले, आणि महापुरुषाची छाती म्हणजे मारेकऱ्यांच्या कट्यारीला उभा. सगळे मारेकरी घेरून आहेत, साऱ्यांनी कट्यारी उपसल्यात, पण मला पुढे जायलाच पाहिजे. बाबा बाबा बाबा
Oh.